तेजस्विनी महिला उद्योग समूहाच्या वतीने सोनी मराठी टीव्ही आयोजित कोण होणार करोडपती या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। तेजस्विनी महिला उद्योग समूहाच्या वतीने माजी उपमहापौर दिलीप कोल्हे आणि महिला उद्योग समूहाच्या संस्थापिका मंगलाताई कोल्हे यांच्या वतीने कोण होणार करोडपती या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात लक्ष्मी विष्णू चाळीसह आजूबाजूचा रहिवासी कामगार महिला बचत गटातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। आरजे पूर्वा यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत सर्वांचे मनोरंजन केले। आपल्याला मिळालेले आहेत, यांच्यासोबत आपण खेळणार आहे कोण होणार कोण बनेगा करोडपती या कार्यक्रमात 5 महिला आणि 5 पुरुष यांची निवड करण्यात आली। यावेळी विचारलेल्या प्रश्नोत्तरात अनेकांनी सहभाग घेतला। गिरणी कामगाराची मुली आणि बचत गटातील महिला यांनी कोण बनेगा करोडपती या कार्यक्रमात विजेते झाल्याने आनंद होत असून त्यांना मुंबईला येण्या जाण्याचा व तेथील राहण्याचा आणि जेवणाचा सर्व खर्च तेजस्विनी महिला उद्योग बचत गटाच्या वतीने करण्यात येणार असून विजेते झालेल्यांचे अभिनंदन दिलीप कोल्हे यांनी केले। आज या ठिकाणी महिला तेजस्विनी बचत गटाच्या वतीने जे स्पर्धकाने विजय मिळवला त्याचा निश्चित आनंद आम्हाला सर्व चाळवासियांना झालेला आहे आणि ज्यांची निवड झालेली आहे त्यांना मी आत्ता घोषित केलं आहे की तुमचं जाण्या येणं आणि राहण्याची सोय तेजस्विनी महिला उद्योग समूहाच्या वतीनं आम्ही करणार आहोत। बचत गटाच्या मार्फत एक हा उपक्रम चांगला आणि आनंद देणारा ठरला। सोनी मराठी टीव्ही आयोजित कोण होणार करोडपती या कार्यक्रमात यशस्वी झालेल्या विजेत्यांना मुख्य कार्यक्रमाचे निमंत्रण पत्रिका आणि गिफ्ट माजी उपमहापौर दिलीप कोल्हे आणि तेजस्विनी महिला बचत गटाच्या संस्थापिका मंगलाताई कोल्हे यांच्या हस्ते देण्यात आले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रणजित कोल्हे, रणवीर कोल्हे, सतीश मस्के, ज्ञानेश्वर हुंचीकट्टी, राहुल काटे, आतिश चव्हाण, मंगेश डोंगरे, विजयसिंह भदौरिया, आरिफ निगेबान, आतिश मस्के, अनिकेत लांबतोर यांनी परिश्रम घेतले।